धन्यवाद जयवंत पाटिल सर। मेहुल स्पोर्ट्स एंड वराल देवी स्पोर्ट्स ताडाले आयोजित स्वर्गीय रतनशेर प्रतिष्ठान चषक 2022 चं हे पर्व मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात। स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक दुसरा आहे। मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीच्या खरंतर सामन्याला आपण यानंतर सुरुवात करणार आहोत, जिथे नाणेफेक झाली होती दोन संघांदरम्यान। मला असं वाटतं गावदेवी पूर्णा बर्सेस जय पीरबाबा काटे या दोन संघांदरम्यान नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकलेली जय पीरबाबा काटे संघाच्या संघनायकाने आणि पारंपरिकरित्या इथे एक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या अगोदरचा सामना पिंपळा संघाने दिमागदार पद्धतीने जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये खरं तर त्याने प्रवेश मिळवलेला आहे। मैदानाच्या आतमध्ये तीन षटकं असतील, खरं तर तुमची इथे क्रिकेटची गुणवत्ता सादर करण्यासाठी पॅच आहे। निर्धारित तीन षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये ते केला जाईल। दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत, दिग्गज संघ आहेत, मातब्बर संघ आहेत। परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट खरं तर गावदेवी पूर्णा संघाचा आपण विचार केला तर त्यामध्ये देवा टावरे त्याचबरोबर हरिदासजी पाटील आणि किशोर पाटील आणि इतर फलंदाजांचं खरं तर कार्य अतिशय महत्वाचं राहील ह्या तीन षटकांमध्ये। अशातच मैदानाच्या आतमध्ये सामना अगदी अल्पावधीत सुरू झालेला आपण पाहू शकाल। डोळ्यांची पारणे फेडणारा अशा पद्धतीचं आयोजन मित्रांनो आपण पाहतो। काही गोष्टी आपल्या स्मृतीमध्ये अविरत तरळत असतात आणि ही स्पर्धा अशीच आहे की जिच्या आठवणी खरं तर तुम्ही मला असं वाटतं 2-5 वर्ष विसरू शकत नाही। इतकं भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन आहे आणि मुख्य व्यासपीठ इतकं मोठं आणि विशाल आहे। मला असं वाटतं आपल्या गावाची एखादी आळी येऊन बसली तरी निश्चितच हे व्यासपीठ कुठेही कमी पडणार नाही। पंचांचा ग्रीन सिग्नल मिळाला, पंच संजय पॉल सर द गेम इज ऑन। देवा टावरेसाठीचा पहिला चेंडू आहे, थोडा अँग्युलर, खरं तर एक कोण निर्माण करत असताना चेंडू आतल्या अंगाने वळलेला आहे। प्री मेडिकेटेड शॉट अगोदरच देवा टावरे यांनी ठरवले, मला खरं तर इथे डीप मिड विकेट रिजन कडे चेंडू खेळून काढायचे आणि मला असं वाटतं ग्राउंड डायमेन्शनचा विचार केला तर तो जो भाग आहे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी उजवीकडे तो भाग कुठेतरी उताराचा आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याची खरं तर इथे गरज आहे आणि तो प्रयत्न केला गेला। इथे जीवनदान मिळते देवा टावरे सारख्या मोठ्या फलंदाजाला। एक धाव पूर्ण असेल, सनग्लासेस वेअर करून क्षेत्ररक्षक उभा असलेला आपण पाहिला, परंतु तरी सुद्धा तिथे अडथळे निर्माण झाले। ज्या पद्धतीने हा झेल इथे टिपता टिपता सुटलाय आणि एक धाव धावपळकरू लागली गेली। देवा टावरे बॅक वन ऑफ दिस बॅटिंग या फलंदाजी क्रमातील अतिशय महत्वाचे फलंदाज आहेत। स्ट्रायकिंगला आपण हरिदास यांना आता पाहू शकता। खरं तर ज्यावेळेस ओपिनियन घेतलं गेलं कर्णधारचं त्यावेळेस हरिदास यांना मी तो प्रश्न विचारला की अलीकडच्या काळामध्ये तुमची फलंदाजी तितकी चांगली नाही आहे। खरोखर मित्रांनो काही वर्षापूर्वी या फलंदाजाला फार चांगल्या लईमध्ये आपण पाहिलेलं आहे। पॅचे क्रिकेटमध्ये अप्स डाऊन्स असतात, फ्लक्च्युएशन असतं, या सगळ्या गोष्टीवर मात करून चांगले खेळाडू निश्चितच पुढे येत असतात। इथे चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाळा वळतो उजव्या हाताच्या खरं तर फलंदाजासाठी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्याच्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस नॅचरल खरं तर इथे स्विंग त्याला मिळत असते, स्पिन मिळत असते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे। या गोलंदाजाच्या माध्यमातून पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज तयार होतात आणि या लेफ्ट आर्म मिडियम पीसर पेस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती विनोद गायकर यांची, चांगले गोलंदाज। शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे, ऍडजस्टमेंट करून फटका सजवला गेलेला आहे। यावेळेस हरिदास पाटील यांच्या बॅट मधून हा फटका दमदार चौकार। डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतो, डीजे ऑपरेटर आपणास विनंती असेल आमचं बोलणं पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला डीजे ऑन करायचं आहे, अगोदरच तुम्ही सुरू होऊ नका। टायमिंगला अतिशय महत्व आहे, गोलंदाज तयार। यावेळेस फुलर लेनचा चेंडू आहे, पाहिजे कोणतेही प्रत्युत्तर फलंदाजाकडे ठोस नाही आहे। ज्या पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस केला गेला आणि एक धाव इथे निश्चितच मिळाली, 6 धावा धावपलकावर आतापर्यंत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। पाहिजे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि क्षेत्ररक्षणाची रचना आपण जर पाहिली तर निश्चितच जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल सीमारेषेवर तयार। त्याचं याचं कारण महत्वाचं, कारण हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे। जास्तीत जास्त म्हणजे ज्ञानेश्वर मुकादम सर 25 ते 30 धावा धावपळकावर येणं फार गरजेचं आहे। देवा टावरे याचा हा फटका, एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तरी सुद्धा अगदी त्यांच्या डोक्यावरून चेंडू इथे ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक, षटकार।
डेली शेड्यूल जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं आता सेमीफायनलचा सामना खरं तर माहीत प्री क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असणं फार गरजेचं होतं. हरिदास याच्या बॅटमधून हा फटका, ज्या गोष्टीची या अगोदर मी खरं तर चर्चा करत होतो, जो उल्लेख केला, हरिदास पाटील यावेळेस रंगामध्ये रंगत आहे षटकार. चांगलं संगीत आपण ऐकलं मैदानाच्या आतमध्ये, मात्र हलणारी डुलणारी फलंदाजी हरिदास याची आपण आतापर्यंत अनुभवतो. पुन्हा एकदा फुलटॉस समोरच्या दिशेने खेळून काढले, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, कारण क्षेत्ररक्षण गचाळ, धावबादची संधी. या चेंडूवर बरंच काय झालं, एक धाव अंतिमतः खरं तर धावपळकर जोडली गेली. फुलटॉस चेंडू होता ज्या पद्धतीने हवाय त्या पद्धतीने संपर्क जरी झाला नसेल तरी इथे एक धाव मिळाली. धावपळक 19-19 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एकही गडी आतापर्यंत बाद झाली नाही. चांगली फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करत असताना गावदेवी पूर्णासंघ निर्धारित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल, व्यूहरचना बदलली गेली अकॉर्डिंग टू द फील्ड. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. नो बॉल, समोरच्या दिशेने खेळून काढला आणि इथे एक धाव तर निश्चितच पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का पाहायचंय पंचानी. मला असं वाटतं चेक साठी गोलंदाजाला खरं तर इथे दंडित केलं गेलेलं आहे आणि इथे या गोलंदाजाचा खरं तर प्रवास या टुर्नामेंटमध्ये थांबणार आहे पाहायचंय. आणि पेनल्टीच्या धावा 3 या फटक्यावर आलेली एक धाव त्याचबरोबर पेनल्टीच्या 3 म्हणजे अशा एकूण 4 धावा इथे मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला अलभ्य लाभ. अशा पद्धतीचे अनपेक्षित लाभ कधीतरी माणसाला माणसाच्या आयुष्यामध्ये मिळत असतात, परंतु माणसाचं आयुष्य सहानुभूतीवर चालत नाही. कुठेतरी कर्मकुशलता आपल्याकडे हवी आहे. कोणत्या तरी एका क्षेत्रातलं चांगलं ज्ञान माणसाने घ्यावं आणि त्यामध्ये पुढे जावं. भाराभर चिंध्या असं आपण म्हणत असतो. मेनी कुक स्पॉइल द मील असंही बऱ्याचदा म्हटलं जातं की सुगरणी जास्त असल्यानंतर स्वयंपाक तितका रुचकर बनत नाही. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय चाललेलं आहे. राकेश घरत नावाचे गोलंदाज होते, त्यांना चेक घोषित केलं गेलं आणि त्यानंतर त्यांना इथे थांबावं लागेल. एक धाव खरं तर तिथे पूर्ण केली गेली होती आणि त्यानंतर 3 धावा, एकूण 4 धावा. सुनील म्हात्रे सर आमच्याकडे खरं तर निर्देश करतात यानंतरचा येणारा चेंडू असेल फ्री हिट. अलीकडे क्रिकेटमध्ये फार नियम बदलेले आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा नोबॉल तुम्ही हाताळला तरी त्यानंतर येणारा चेंडू हा फ्री हिट असतो. आणि ह्या फ्रीटचा नेम खरं तर याची फार मनोरंजक कहाणी आहे. फ्रीट कशासाठी इथे आणलं गेलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गोलंदाज तयार. विजयन घरत याचा हा चेंडू आहे, फटका चांगला आहे, एक धाव पूर्ण. यावेळेस कॉन्फिडन्स चांगला मिळेल हरिदास पाटील याला. ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते करत आहेत, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न अपूर्ण, फलंदाज हरिदास बाद. सुरू आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर गोवे येथे एक स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर इथेच धर्मराजा चषक डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण अनुभवला. त्यानंतर लगेचच मोहनदादा यांची ही स्वर्गीय रतन शेठ चौधरी स्पर्धा आपण अनुभवतो. म्हणजे किती क्रिकेट भिवंडी तालुक्यामध्ये खरं तर खेळलं जातं पाहायचं आहे. धावपळकर धावा आपण 24 लागलेल्या पाहू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. विजयन
स्लॉग केलं होतं चेंडूचा, चेंडूला उजव्या इष्टीच्या बाहेरून डीप मिडविकेट रिषेकडे दिशेकडे, आणि त्यानंतर दोन धावा मैदानाच्या आतमध्ये इकडे कम्प्लीट केल्या गेल्या. देवा यांची खेळी आतापर्यंत फार चांगली राहिलेली आहे. एकूण ज्या धावपळकाचा आपण विचार करत होतो, खरं तर ज्ञानेश्वर मुकादम 25 ते 30 या धावसंख्येचा, त्यातील 26 धावा आतापर्यंत धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत. ज्यावेळेस रिले गोलंदाज तुम्ही वापरताना, त्यावेळेस ती परिस्थिती खरं तर एखादा फोरव्हीलरचा मेन टायर पंक्चर झाल्यानंतर स्टेपनी जशी लावली जाते तशी होत असते. फुलटॉस आहे ऑफ टाईम, आणि इथे मला असं वाटतं पॉईंट रिजनकडे चेंडू खेळून काढलेला आहे. आणि ज्या पद्धतीने लेदर क्रिकेट खेळलं जातं त्या पद्धतीचा थोडा टच देवा टावरे यांच्या फलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतो. नाहीतर फुलटॉस चेंडू डावखुरे आताच्या फलंदाजाला त्याने डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग रिजन, त्याचबरोबर वाईड ऑफ लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजन कधीतरी टार्गेट केलं असतं, परंतु देवा अशा पद्धतीने करत नाहीत. ऑन डी मेरिट ऑफ दी बॉल खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्यांचा बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा विजयन घरात तयार असतील. धावपळकर धावा एकूण आहेत 27. इथे फुलटॉस, यावेळेस किशोर पाटील. किशोर पाटील यांची एंट्री ज्यावेळेस या मैदानामध्ये झाली त्यावेळेसच मी म्हटलं होतं आक्रमकतेचं माहेरघर, मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रत्यय आला. दोन षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये झाला समाप्त. 33 धावा धावपळकर निर्धारित, 3 षटकांचा सामना आतापर्यंत. या संपूर्ण सत्रामध्ये 3 षटकार आपण पाहिलेले आहेत, 1 चौकार आपण पाहिलेला आहे, 1 नोबॉल सुद्धा पाहायला मिळाला चेकच्या माध्यमातून. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा परिपाक इथे फायदा मिळत आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. 33 धावा धावपळकर आहेत. पायसे गोलंदाजांना गोलंदाजी करणं अक्षरशः अतिशय कठीण बनलेले आहे, परंतु प्रवीण माळी असे गोलंदाज आहेत. या अगोदर आमच्या कार्डाम सरांनी उल्लेख केला होता, या अगोदरच्या एका स्पर्धेमध्ये त्याने विकेट हॅट्रिक घेतली होती. आता अशाच गोलंदाजाची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. जोरदार इथे धाद मागितली जाते. आउटसाइड दी लेग इम्पॅक्ट आपल्यालाही पाहायला मिळाला. पंच कोणत्याही पद्धतीने सहमती दर्शवत नाही. लेग बायच्या रूपाने 1 धावली. आता दोन्ही एंडने खरं तर काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनुभवू शकाल, कारण एका बाजूला किशोर पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला देवा टावरे आहेत. गोलंदाज प्रवीण माळी यांनी चांगला पहिला चेंडू चांगला इथे उपस्थित केलेला आहे. या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवावं लागेल, नाहीतर खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये जे धावपलक होईल ते डोंगरा एवढं मोठं होईल. गोलंदाज तयार. फुलटॉस होता. वाईड यॉर्करचा शोध मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. आणि हॉरिझॉन्टल बॅट शॉट, अक्रॉस बॅट शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणि बॅटकट होती खरं तर इथे किशोर पाटील यांचा फसलेला आहे. अगदी बॅटच्या अग्रभागी चेंडू लागला आणि खेळपट्टीच्या समांतर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. 35 धावा आतापर्यंत या धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत. षटकातील 4 चेंडूचा खेळ येणं यानंतर अजूनही शेष आहे. गोलंदाज प्रवीण माळी तयार असतील. देवा टावरे स्ट्राकिंग एंडला. 4 झाले होते, अगदी चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला आणि आपल्या बॉडीपासून फार दूरवर खरं तर इथे एक ऑकवर्ड पोझिशन मध्ये देवा टावरे आले होते. तरी सुद्धा चेंडू फळीचं कॉर्डिनेशन त्यांनी साधलं. इन टू द मिडल ऑफ द ब्लेड चेंडूने ट्रॅव्हल केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 1 धाव इकडे सुद्धा आली. धावपळक पुढे मार्गस्थ. 36 धावा आतापर्यंत धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष. स्ट्राकिंग एंडला किशोर. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगली क्षेत्ररक्षकांची रचना आपण पाहतो. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न एकेरी इथे मान्य होणार नाही हे तुम्हालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तेच राहतील. 1 धाव इकडे पूर्ण झाली. धावपलक 1 ने पुढे मार्गस्थ. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. खरं तर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे टीम वर्क असलं पाहिजे. ॲज अ बॉलर म्हणून अगोदरच्या गोलंदाजाने अधिकच्या धावा खर्च केल्या, त्यानंतर गोलंदाज दुसरा येतो त्याने त्यावर खरं तर पांघरून त्याला टाकता आलं पाहिजे. जे नुकसान झाले त्याची भरपाई करता आली पाहिजे आणि तेच केलेलं आहे इथे प्रवीण नावाच्या गोलंदाजाने. आत्तापर्यंत धावा खर्च केलेले आहेत 4. समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न इथे आहे. चांगल्या पद्धतीचा फटका डाऊन दी ग्राउंड खेळून काढले. शेवटच्या या चेंडूसाठी स्वतःकडे खरं तर स्ट्राईक ठेवतील
मला असं वाटतं किशोर पाटील पाहायचंय. धावपळकर धावा 38 अंकित झालेल्या आहेत. जो ऍडव्हान्टेज अगोदरच्या दोन षटकांमध्ये मिळाला होता खरं तर ज्ञानेश्वर मुकादम, तो ऍडव्हान्टेज तिसऱ्या षटकामध्ये इथे त्याला कुठेही खरं तर मोठं स्वरूप देता आलं नाही फलंदाजांना. अंतिम चेंडू या सत्रातील फुलटॉस आहे, पाहायचंय सरळ चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप रिजन शिमारेशेच्या पलीकडे, हा चौकार आणि चेंडू वाईड म्हणजे पुन्हा एकदा लब्बेला पंजा. पाहिलेले तर त्या आहेत 43-43. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता हे षटक अतिशय चांगलं राहिलं होतं, त्याला खरं तर या षटकामध्ये गोलंदाजाचं आपण मनभरून कौतुक सुद्धा केलं, परंतु त्यानंतर गोलंदाजाने मिस्टेक केलेली आहे. लोअर पुटॉस, व्हॉट अ ग्रेट बॉल, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केला जाईल. पाहता पाहता दोन धावा इथे पूर्ण आणि याच बरोबर पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये झालंय कम्प्लीट. आणि पहिल्या सत्रातील तीन षटकांच्या अखेरीस धावपळकर धावा जोडले गेलेले त्या 45 म्हणजे 45 आणि 46 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे दुसऱ्या सत्रामध्ये जय पीरबाबा काटैया संघाला. बंद्र्या मारुती कालेर संघाचे अतिशय नामांकित खेळाडू, त्याचबरोबर कबड्डीचे एक लोकप्रिय पंच अजयजी मात्रे, आपणास विनंती, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात, मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचे, स्थानापन्न व्हायचे. अजयजी मात्रे साहेब, आपणास विनंती, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात, मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मोहनदादा भुईर यांची ही विनंती आहे. अष्टपैलू खेळाडू आणि मोहनदादा भोईर यांचे जवळचे मित्र, पिंपळास गावचे एक यशस्वी उद्योजक घनश्यामजी भोईर यांचा शुभसन्मान मुख्य व्यासपीठावर करण्याची विनंती. या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक मोहनदादा भोईर आपणास आहे, आपण आपल्या शुभ हस्ते घनश्यामजी भोईर यांचा शुभसन्मान करायचा. बरोबर कबड्डीचे उत्कृष्ट पंच, त्याचबरोबर बंद्र्या मारुती कालर संघाचे एक अप्रतिम खेळाडू अजयजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा इथे मुख्य आयोजकांच्या वतीने शुभसन्मान केला जाईल. आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मोहनदादा भुईर यांच्या वतीने अजयजी म्हात्रे यांचा झालेला हा सन्मान. पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं सस्नेह स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहतात स्वर्गीय रतन चौधरी प्रतिष्ठान चषक 2022 आणि मुख्य आयोजक आहेत मोहनजी भोईर. जाऊया या नंतरच्या दुसऱ्या सत्राला, ऐकूयात भिवंडी तालुक्यातील एक नामांकित समालोचक काळराम केणी सर यांचं हे दुसरं सत्र. धन्यवाद डीजे मयंक. मित्रांनो बघा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा,
चार वाजून 32 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही आपल्याला यानंतर दोन सामने अजूनही कंप्लीट करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण बरोबर 15 मिनिटांमध्ये हे सेकंड इनिंग इथे कंप्लीट झाली पाहिजे. ऑनफील्ड अंपायर आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्या. सुनील म्हात्रे सर, संजय पॉल सर, आपण देखील वेळेकडे लक्ष द्यायचं आहे. खेळाडूंना वारंवार आपण सूचना करायचे आहेत. स्वर्गीय रामचंद्र दादाजी पाटील व स्वर्गीय कृष्णकांत चौधरी क्रीडानगरी ताडाळी येथून मित्रांनो आपण पाहतात स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक वर्ग आणि SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये, सामना सुरू आहे. गावदेवी स्फोट पूर्णा आणि जय पीर बाबा काटई. धावांचं लक्ष आहे 46-18 चेंडू आणि 46 धावा. सलामीवीर जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. मच्छिंद्र घरात आणि विनोद गायकर. मच्छिंद्र घरात एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. भिवंडी टेनिस क्रिकेट मध्ये आवर्जून मच्छिंद्र घरात यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल. भरपूर चांगले क्रिकेट रेग्युलर मधून खेळलेले आहेत आणि आता जय पीरबाबा काटेई 40+ क्रिकेटला पुन्हा एकदा त्यांनी आपली सुरुवात केलेली आहे. चला वेल कमी घ्यायचं आहे. बघा अगदी आपल्याला अजूनही दोन सामने या सामन्यानंतर कंप्लीट करायचे. 4:34 झालेली आहेत. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. गोलंदाज भालचंद्र टावरे. गावदेवी पूर्ण संघाकडून पहिलं षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. पहिला चेंडू ओवर द विकेट. पहिल्या चेंडूला अगदी ऑन साइडला खेळत होता. चेंडू अगदी पायांवर आदळतोय. चांगली सुरुवात केलेली आहे. भालचंद्र टावरे यांना ठाऊक आहे 18 चेंडू मध्ये 46 धावांचं लक्ष्य म्हणजे प्रत्येक चेंडूवर. संजयजी गायकवाड आणि नरेशजी भोईर नक्कीच मोहनदादा भोईर यांचे बंधू. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं विकीशेट चौधरी आणि मोहनदादा भोईर यांच्या वतीनं इथे स्वागत सन्मान त्यांचा केला जातो. इथे मिस टाईम पटका आहे. बघूया सेफ लँड होईल. क्षेत्ररक्षक आहेत इनफील्डच्या आतमध्ये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेल होती दोन्ही फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या 7. षटकारांनी अगदी सुरुवात केलेली आहे मच्छिंद्र गरद यांनी. बघूया विनोद गायकर कशा प्रकारे सुरुवात करतील. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर षटकार एक सिंगल. नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिला चक नो राकेश घरत हा गोलंदाज ठरलेला आहे. नक्कीच स्वर्गीय कबीर निर्माला स्मृती चषकामध्ये देखील चौटायर व मानकुली हे संघाचा रमाकांत केनी हा चक नो गोलंदाज ठरलेला आहे. नक्कीच शरदजी कुंडली केनी चौटाराव मानकुली हे संघाचे खजिनदार आणि ओम शिवसाई इलेक्ट्रिकलचे ते प्रोप्रायटर आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांनी देखील विकीशेट चौधरी मोहनदादा भोईर यांच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद शरदजी केनी. शेचेलीस धावांचं लक्ष आणि पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर षटकार सिंगल. पुढील चेंडू भालचंद्र टावरे चांगला चेंडू होता. ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. तिथे हरिदास पाटील उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलेली आहे. जय पीरबाबा काटे संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. नक्कीच इथे दुसऱ्या सामन्यातून अगदी कुठेतरी जास्त धावा खर्च केलेले आहेत.
पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवा तसा बॅटवर आला नव्हता। चांगली गोलंदाजी प्रशंसा करावी लागेल बालचंद्र टावरे यांची। षटकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगली वापसी केलेली आहे, सलगच्या तीन चेंडूवर त्यानंतर सिंगल दिलेले आहेत, म्हणजे या षटकातील शेवटचा चेंडू। इष्टरक्षक कपिल चौधरी यांना आपण पाहतोय इष्टरक्षक भूमिकेमध्ये। हा शेवटचा चेंडू उपोलचा फटका खेळलेत हरिदास पाटीलचा प्रयत्न असा पाल, अगदी मस्तक पे दस्तक। डीजे अगदी सीडीके साईबाबा यांची चांगली धून इथे आपण पेश केलीत। शेवटच्या चेंडूवर षटकारांनी षटकारांनी धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोचलेली आहे। ज्या धावगतीची गरज आहे त्या धावगतीला जवळजवळ स्पर्श केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। अगदी आज गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघामध्ये अध्यक्ष संजय पाटील यांची देखील वर्णी लागलेली आहे। अध्यक्ष असतील, संघनायक, मोठा संघ घेऊन या स्पर्धेमध्ये उतरल्यात। नक्कीच राकेश टावरे यांची अनुपस्थिती त्यांना भासवेल का? गोलंदाज किशोर पाटील येतोय, षटक क्रमांक दुसरा। मच्छिंद्र घरात यांच्यासाठी पहिला चेंडू बघूया। इनसाइड आउट एस्टेच्या मागे चेंडू सेफ लँड होतोय, शॉर्ट फाईनला चेंडू स्टॉप केला जातोय। धावसंख्या 16 या अंकावर 46 बनवायचे आहेत, 16 धावा झालेले आहेत, म्हणजे अजूनही 11 चेंडू आणि 30 11 चेंडू मध्ये 30 धावांची विजयासाठी गरज आहे। 11-30 समीकरण स्केअर ऑफ द विकेट। एक धाव कंप्लीट केलेले मच्छिंद्र घरात तयारीत नाही आहेत। इथे एसटी रक्षक कपिल चौधरी यांच्याकडून चुकी आणि इथे चुकीला माफी नाही आहे। दोन धावा केले पूर्ण, धावसंख्या झाली ती 18। नक्की सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर या ओव्हरमध्ये 15 जास्त धावा येणं गरजेचं आहे। जय पीरबाबा काटी संघासाठी अतिशय चांगली स्पर्धा, सध्या नी 40+ मधली सर्वात चांगले स्पर्धेचं आयोजन। वेलकम समालोचक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर जुनांदुर्की गावा संघामध्ये खेळत आहेत समीर ठाकरे। आणि नेहमीच आपण मास्टर 40+ असो, भिवंडी रेग्युलर क्रिकेट असो, नेहमीच समीर ठाकरे यांचा गोड आवाज आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतोय। मोहनदादा भोईर यांच्या वतीनं स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2022 मध्ये समीर ठाकरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम। नवीन फलंदाज विजयन घरत येतोय किशोर पाटील, चांगला चेंडू होता। ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय, डीप मिड विकेट एजनला चेंडूला फेल केलाय, चेंडूची उचलून फेकी होईपर्यंत इथे दोन्ही खेळाडू एकाच एंडला। विजेंद्र घरत धावबाच्या स्वरूपात बाद, नक्की जिथे धाव घेण्यासाठी जी
जेल डिप्लाय मच्छिंद्र घरत यांची केली होती समाप्त। शेवटचं षटक बाकी आहे आणि धावा बनवायचे अजूनही विजयासाठी 26। शेवटच्या षटकासाठी आपण ऐकूया समालोचन कक्षामधून एक गोड आवाज। मेहुल स्पोर्ट व वरदेवी स्पोर्ट आयोजित स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2022 या स्पर्धेला आज सदिच्छा भेट देण्यासाठी अगदी आमचे सहकारी समालोचक भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून नक्कीच समीरा ठाकरे यांचं आवर्जून उल्लेख केला जाईल। तर ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये अगदी सामन्यातील शेवटचा आणि अंतिम तिसऱ्या षटकासाठी मायक्रोफोनवर समीरा ठाकरे यांचा आवाज। हॅलो चेक हॅलो थँक्यू सो मच गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू। आपण पाहतात स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2022। हा चेडू पहिलाच बॉल ओव्हर पिच वर घेऊन स्विंग करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फिल्डरची मिस्टेक, वन बाउन्स चेंडू ओव्हर द लाईन होतोय। पहिल्याच बॉल वर हा चौकार आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या 4 ने पुढे सरकेल, 24 वर जाऊन पोहोचली आहे। टार्गेट आहे 3 षटकांमध्ये सेट। शेवटचं षटक सुरू आहे, इथून 26 ची गरज आणि पहिल्याच बॉल वर इथे चौकार पाहायला मिळालाय। ठाकूर आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय, वेलकम सुस्वागतम। मेहुल स्पोर्ट अँड वराल देवी स्पोर्ट ताडाली आयोजित स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2022 ही स्पर्धा एन्जॉय करतोय। पुन्हा एकदा बॉल अवे मध्ये, यावेळी लॉंगॉनचा फिल्डर पोहोचेल, चेंडू खाली पोहोचतोय, किशोर आणि पकडली आहे झेल, संपुष्टात येतोय फलंदाज प्रवीण माळीचा खेळ, लागतोय हा चौथा धक्का टीम काटेला। थँक्यू सो मच। टार्गेट खरं तर फार कठीण दिसतं, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे। नथिंग इज इम्पॉसिबल आणि क्रिकेट एव्हरीथिंग इज अ पॉसिबल आणि क्रिकेट जोपर्यंत तुमच्यामध्ये लढण्याची वृत्ती असेल, क्षमता असेल, तर तुम्ही कोणत्याही वेळेला सामना जिंकू शकतात। येणारे चेंडू शिल्लक आहेत 4, माझ्यासोबतीला गुणलेखन करतायत गोरसईचा एक उत्कृष्ट गुणलेखक अर्थातच ज्ञानेश्वर मुकादम, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। सातत्याने चांगलं गुणलेखन, 4 बॉल 22 ची गरज पोलत यार। बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, प्रॉपर एलिव्हेशन बनत नाहीये। पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, सातत्याने लॉंग ऑनचा फिल्डर बिझी आहे। इथून आता कुठेतरी काटेही संघ पराभवाच्या खाईमध्ये पाहायला मिळतोय। सुरुवात थोडीशी खराब झाली, पावर प्लेमध्ये 15 धावा आल्या, मात्र दुसरं षटक जबरदस्त पाहायला मिळालं किशोरचं, ज्यानं 5 धावेंचं षटक हाताळलं। तिथून पुन्हा एकदा कमबॅक पूर्णाचं झालं आणि पूर्ण आता ह्या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीट वर पाहायला मिळते। सातत्याने चेंडू हवेमध्ये, प्रयत्न सुरेख होतात मात्र त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये। जमावाच्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 2 धावा त्याही ठिकाणी पूर्ण केल्या, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुनील म्हात्रे आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये संजय पॉल, जबरदस्त हे नाव सध्याच्या घडीला आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। अंपायर्स म्हटलं तर मित्रांनो, सर्वात कठीण रोल कोणतं असेल क्रिकेटच्या खेळामध्ये, तर ते अंपायर्सचं असतं। हरिदास अय्यर सफल झाले ऑन साइडला, इनफील्डच्या डोक्यावर शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, बॉल वेगानं सरकतोय लॉंग लेगला। बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर चेंडूवरती झपाटले, त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातायत दुहेरी। आता धावेने धावफलक पुढे जाऊन मिळेल, तुम्ही सामना जिंकू शकत नाहीयेत। दुसऱ्या ओव्हरमध्ये जो दबाव बनवला खऱ्या अर्थानं किशोरनं या मॅचमध्ये कमबॅक करून दिलं, तो कमबॅक पूर्णासाठी आता जबरदस्त राहिलाय। पाटे विरोधात पूर्ण अशी लढत आपण सध्याच्या घडीला अनुभवतोय। हा चेंडू फ्लिक केला, वॉर शॉट, फिल्डर उपस्थित आहेत, स्क्वेअर लेगला चुकी होते, मोका भी दिया और छक्का भी दिया, बॉल सीमा पार 6 धावेंसाठी, मात्र अखेरकार विजयावरती शिक्का मोर्तब केलाय टीम गावदेवी पूर्णानं। हार्दिक अभिनंदन गावदेवी पूर्ण, हँडलक टीम काटे।
ऑफ द मॅच. अष्टपैलू क्रिकेट ज्याचं पाहायला मिळालं, बॅटिंग करत असताना 10 धावा त्यानं जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना 5 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे अष्टपैलू क्रिकेटर किशोर पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. या किशोर पाटील आपण सामनावीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि जाणार आहोत लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. खेळणारे संघ आहेत गावदेवी पूर्णा आणि त्यांच्या विरोधात न्यू तुफान पिंपलास. बोथ द कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. तत्पूर्वी आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. किशोर आपण थोडं फास्ट या. अष्टपैलू क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं आणि त्याच खेळाच्या जोरावरती टीम गावदेवी पूर्णानं